नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. विपकोर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केला जातोय सातवीच्या विद्यार्थ्याचा मानसिक छळ. संभाजी ब्रिगेडने केली चौकशीची मागणी. पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिंदे आळीमध्ये भर दिवसा युवकावर गोळीबार. मालवाहक कांद्याचा पलटला ट्रक, नागरिकांनी केली कांद्याची मोठ्या प्रमाणात लूट. आणि पिंपरी चिंचवड मधील विना परवाना फटाका मार्टवर पालिकेचा हातोडा. आता बातम्या सविस्तराने. कोंढवा येथील विबग्योर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नीलकुमार पेटकर असं सातवी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याला कारण नसताना देखील गेल्या चार दिवसांपासून शाळेत बसू दिलं जात नाही आणि विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्याला उन्हात उभं करून त्याचा मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आलाय. याविरोधात आज संभाजी ब्रिगेडने शिक्षण मंडळाकडून शाळेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नीलकुमार विनोद पेटकर असं सातवीत शिकणाऱ्या मुलाचं नाव आहे. ह्या विद्यार्थ्याला शाळेकडून विनाकारण नाहक त्रास दिला जातोय. तो शाळेत गेल्यानंतर त्याला उन्हात उभं केलं जाते. या सर्व अन्यायाची शिक्षण मंडळाने चौकशी करावी आणि विद्यार्थ्याला न्याय द्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. विग्बर शाळेच्या संस्थाचालकांनी या पुणे शहरात सावित्रीबाई फुलेंच्या पुणे शहरात खऱ्या अर्थाने मुजोरी चालवलेली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याच्या आईनी त्या ठिकाणी फी वाढी संदर्भात एक लढा दिला होता आणि तो लढा त्यांनी अत्यंत यशस्वीपणे हाताळला होता. त्यानंतरून कुठेतरी डूक धरून त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत कूटनीती वापरून त्या विद्यार्थ्याला गेले 3 दिवस झालं शाळेच्या बाहेर या ठिकाणी ठेवण्यात आलेले. सर्व शिक्षा अभियान जो आपल्याकडे कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा, त्या शासन कायद्यानुसार कुठल्याही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बाहेर ठेवता येत नाही. परंतु तरीसुद्धा मुजोर प्रशासन त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला बाहेर ठेवत आहेत. या ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिक्षण संचालकांना काल घेराव घातलेला आहे. त्यांनासुद्धा निवेदन दिलेले. ते म्हणले याबाबत आम्हीसुद्धा संवेदनशील आहोत, उद्यापर्यंत निर्णय घेऊ. परंतु जर यापुढं त्या मुजोर संस्थाचालकांनी जर त्या विद्यार्थ्याला शाळेत बसून दिलं नाही तर संभाजी ब्रिगेड त्या संस्थाचालकांना काळ्या फसल्याशिवाय राहणार नाही. तसेच माझ्या मुलाला लवकर न्याय मिळावा अशी मागणी नीलकुमारच्या आईने केली आहे. शाळेने फेक ऑर्डर क्लेम केलेली आहे. माननीय उच्च न्यायालयाचा अशी कोणतीही ऑर्डर नाही आहे मुलाला शाळेतनं बाहेर काढण्यासाठी. तरीसुद्धा शाळेने खोटं बोलून हे सांगितलं की आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचा ऑर्डर आहे मुलाला शाळेतनं काढण्यासाठी, जेव्हा की माननीय उच्च न्यायालयाने 1 महिन्यानंतरची 30 नोव्हेंबरला आम्हाला वेळ दिलेली आहे आणि तरीसुद्धा शाळेनेही फेक ऑर्डर सांगून पोलिसांना दिलेली आहे. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर अनिल पाटील यांनाही ऑर्डर दिली, यांनाही लेटर दिलं की आम्हाला कोर्टाचं ऑर्डर आहे मुलाला शाळेतनं काढण्यासाठी. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर अनिल पाटील यांनी ह्याची शहनिशा न करता, त्यांना माहिती होतं की ऑर्डर नाही आहे, तरीसुद्धा शाळेला वाचवलं आणि आमची FIR नोंदून नाही घेतली आणि माझ्या मुलाला त्यामुळं शाळेतनं बाहेर काढण्यात आलं. गेले 4 दिवसापासून 5 दिवसापासून माझा मुलगा, माझे पती, आम्ही सर्व पालक माझ्या मुलासाठी उन्हामध्ये रोज 5 तास माझ्या मुलाला त्यांनी उन्हात उभं केलेलं आहे. शाळेने ही कारवाई ह्यासाठी केली कारण जे काही शाळेचं इन्स्पेक्शन झालेलं आहे पुणे महानगरपालिकेकडनं, त्या इन्स्पेक्शनमध्ये शाळा दोषी आढळली पूर्णपणे. त्यांना परमिशन, रेकग्निशन आणि शाळा न चालवण्यासाठी NOC काही नाही. शाळा अनअधिकृत पणेनी, ही शाळा अनलॉफुली ह्या महाराष्ट्र राज्यावर चाललेली आहे, जिथे पालकांची लूट चाललेली आहे. आणि त्याच इन्स्पेक्शन रिपोर्ट्सवरनं, आमच्या कंप्लेंटवरनं डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशननी शाळेवर 3 FIR लॉज केलेले आहेत. ह्या FIRचा राग म्हणून त्यांनी आम्हा सर्व पालकांवर राग आहे म्हणून त्यांनी प्राजक्ता पेटकर इंडिव्हिज्युअली मला आणि माझ्या मुलाला टार्गेट केलेलं आहे आणि हा त्रास त्यांचा देण्याचा चालू आहे. पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिंदे आळीमध्ये भरदिवसा एका युवकावर गोळीबार झालाय. दुपारी 3:30 सुमारास ही घटना घडली असून यात एक युवक जखमी झालाय. मंगेश धुमाळ, वय 32, राहणार शिंदे आळी शुक्रवार पेठ असे ह्या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुपारी 3:30 सुमारास मंगेश याच्यावर दोघांनी गोळीबार केला, तसेच धारदार शस्त्राने वार केले. जखमी मंगेशने जवळच असलेल्या खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मंगेशला तात्काळ ससून रुग्णालयात हलवले. गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. मंगेशच्या पायाला गोळी लागली असून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. पूर्व वैमनस्यातून मंगेशवर गोळीबार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु गोळीबार करणारे कोण होते व त्यांनी कुठल्या कारणाने गोळीबार केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खडक पोलीस सध्या परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव वेगाने जाणारा कांद्याचा ट्रक वळवण गावाजवळ चालकाच्या गाडीवरील ताबा सुटल्याने उलटलाय. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झालाय.
कांद्याचा ट्रक उलटल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी कांदा पळवण्यासाठी मोठी झुंबड केली होती. सकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेला कांद्याचा ट्रक हा चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मार्गाच्या सुरक्षा कडडाला सुमारे 100 मीटर घासत जाऊन पुढे पुलावरून खाली कोसळला. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकमधून मोठ्या प्रमाणात कांदा सर्वत्र पसरला होता. हा कांदा पळविण्याकरता नागरिकांनी मोठी झुंबड करत पोतीच्या पोती भरून कांदे लंपास केलेत. दरम्यानच्या काळात वाहतूक ही वलवण गावातून वळविण्यात आली होती. सदरच्या अपघातात ट्रकचा पूर्णपणे चेंदामेंदा झालाय. जखमी चालकावर निगडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्वत्र दिवाळीची चाहूल लागल्याचं पाहायला मिळते. पिंपरी चिंचवडसह सर्वत्रच फटाक्यांची दुकाने सुद्धा लागली आहेत. मात्र शहरात विनापरवानानी रहिवाशी परिसरात उभ्या केलेल्या फटाका स्टॉलवर आज पालिकेने हातोडा चालवलाय आणि याला व्यापारी संघटनांनी देखील प्रतिसाद दिलाय. चिखली परिसरातील साने चौक कृष्णानगर चौकातील फटाक्यांच्या 40-50 स्टॉलवर आज अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. फटाका विक्रेत्यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी आक्षेप घेतला असून बाधित व्यापाऱ्याचं पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आलाय. परिसरातील सर्व व्यापारी दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी झालेत. विरोधी पक्षनेते दत्ता साने व व्यापारी वर्गाकडून महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय. अतिक्रमण कारवाई आम्ही करायला लावली. साने चौक ते थर्मे चौक, साने चौक ते शिवरकर चौक या परिसरामध्ये अनऑथराईज फटाके स्टॉल, नंतर अनऑथराईज रिक्षा स्टँड आणि जे पत्रीवाले आहेत त्यांचा व्यापाऱ्यांना खूप मोठा त्रास होतो आहे. कारण व्यापारी हे स्वतःची दुकानं जवळपास 10-20, 20-25 लाख रुपये देऊन किंवा कोणी 20-20 हजार रुपये भाडे देऊन दुकानं तिथं घेतलेली आहेत आणि त्या दुकानाच्या पुढे पत्रीवाले हे स्टॉल बी लावल्यामुळं आमचे व्यापारी सगळे त्रस्त झालेले आहेत. व्यापाऱ्यांना धंदा राहिलेला नाही. बरं दिवाळीच्या सणामध्ये आज व्यापाऱ्यांनी आमच्या परिसरामध्ये साने चौक ते थर्मेट चौक ही दुकानं बंद केलेली आहेत. याचा खरं तर गांभीर्याने विचार करावा आणि याच्या माध्यमातून आज गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आमच्या सर्व व्यापाऱ्यांना गुन्हेगार छोटे मोठे येतात, तलवारी दाखवतात, कोणी काट्या दाखवतंय, कोणी चाकूमारी करते, असा प्रकारसुद्धा गुन्हेगारीचा जास्त वाढल्यामुळं आज माझ्या परिसरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली आहेत. आज खरं तर आम्ही आयुक्त साहेबांना भेटायला आलो होतो पण आयुक्त साहेब सुट्टीवर असल्यामुळे आम्ही आदरणीय राणेंद्र साहेब उपायुक्त यांना भेटलोय. आयुक्तांनी आम्हाला चांगली स्टेटमेंट देऊन आजच्या आज सगळी कारवाई त्या ठिकाणची ठोक करतो असं आदरणीय राणे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय. तसं आता आदरणीय आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात पण आता काळजी करू नका. करण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
सर्वत्र दिवाळीची चाहूल सुरू झाली असून ग्रामीण परिसरामध्ये नंदीबैल देखील घरोघरी फिरत आहे. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण परिसरात नंदीबैलाचा गुबुगुबू असा आवाज घुमतोय. पुणे जिल्ह्यातील खेड मंचर येथे दिवाळीची चाहूल लागल्यानं नंदीबैल दारोदारी फिरताना दिसत आहे आणि आपली पारंपरिक कला सादर करत आहे. जगात नाव निघू दे, धंद्यापाण्याला बरकत दे, शेती भरू दे, लेकरबाळाला सुखी ठेव असा आशीर्वाद देत आहे. गळ्यातील ढोलक्यांचा गुबगुब आवाज काढत सनईतून निघालेल्या सुरातील गाण्यावर नंदीबैल गळ्यातील घुंगरांच्या माळा हलवत ठेका धरतोय. नंदीबैल आला रे आला असा चिमुकल्यांचा गलबला, ढोलकं वाजवीत लोकरंजन करणारे दारोदारी फिरणारे हे कलाकार हालाकीचं जीवन जगत पारंपरिक व्यवसाय टिकून ठेवताना दिसून येत आहे. आज ही पारंपरिक पद्धत बघितल्यानंतर खरी दिवाळी अनुभवायला मिळतीये. वेगवेगळ्या रंगाची कपडे, गळ्यात घुंगरमाळा असलेला हा नंदीबैल पारंपरिक नंदीबैलवाल्यांचा पेहराव केलेला फेटा, तर गळ्यात डोलके आणि हातात सनई घेऊन नंदीबैलाचा खेळ करणारे हे कलाकार वाडी वस्तीवर पाहावयास मिळतात. घुंगराच्या आणि ढोलक्याच्या तालावर दारोदारी भटकंती करणारे नंदीबैलाचा खेळ मोठ्या कौशल्यतेने करताना दिसतात. सध्याच्या काळात नंदीबैलाचा खेळ करणारे कमी झाले आहेत. लोकसाहित्यातील कला ही फक्त ग्रामीण भागातच पाहावयास मिळते. माधबाबाच्या पीठ नंदी घेऊन इंडायचं खरोखर दारोदारात समद ओळख झालेले या गावांमध्ये. आणि मग त्याच्या मागं वडील येत होता अण्णा म्हणून, मग ते वारलं त्याच्यानंतर मग आम्ही दगडू फुलमाळी म्हणून बेलेलं राहतोय. आता मग मी करतो त्यांच्या मागं वडील वारल्यापासून. ते दरवर्षी आमचं इथं ओळख झालेले या गावांमध्ये. आणि मग मला दरवर्षी भेटायला जायच लागतो नंदी घेऊन. मग ते वाट पाहते दरवर्षी कपा नंदीवाला कवा येतोय म्हणून. मग त्यांचं नंदी भेटायला कोण जायसाठी त्यांचा आशीर्वाद देऊन येतो. आम्ही महादेवाचं नंदी घेऊन दरवर्षी भेटायला जातोय. मग त्यांच्या मनाने आम्हाला काय द्यायचं ते देतात, धान्य वाढतात, कपडे देतात, जुनं पान पटका बांधतात. मग अवसाने ते गाणे बिणे मानून आम्हाला अवसाने वाजायला विद्यात. मग ते पाठवते दरवर्षी आम्हाला देते त्यांच्या मनातून. आम्ही काय सतीत नाही काय नाही त्यांना. दारात आलेल्या नंदीबैलाला सुप्यात दाण्यान ओवाळणीचे साहित्य घेऊन महिला मंडळी येतात. ही कला लोप पावत चालली असली तरी सध्या शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात वाडी वस्तीवर नंदीबैलाचा खेळ करणारे कलाकार अद्याप ही परंपरा पुढे घेऊन जात आहेत. दी पुणा मर्चंट चेंबरच्या वतीने दिवाळी फराळासाठी लाडू आणि चिवडा रास्त दरात विक्री करण्याचा उपक्रम हा पुणा मर्चंट चेंबरच्या वतीने दरवर्षी केला जातो. या उपक्रमाचं उद्घाटन महापौर मुक्ता टिळक आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय. दिवाळी सणासाठी लाडू चिवडा प्रामुख्याने दिवाळीच्या फराळामध्ये असतो. अशाच या लाडू चिवड्याची गोडी दरवर्षी वाढवण्यासाठी पुणा मर्चंट कडून दरवर्षी रास्त दरात या पदार्थांची विक्री केली जाते. याचे उद्घाटन गुरुवारी महापौर मुक्ता टिळक आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीनिवास पाटील म्हणाले, सामाजिक कार्य विधायक आहे, त्याचप्रमाणे देवीची श्रद्धा बाळगणे गरजेचे आहे. मी अंधश्रद्धेबाबत बोलत नाही, पण श्रद्धा माणसाने जपली पाहिजे असे मत श्रीनिवास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. आपल्या बायकोला घेऊन मुलांना घेऊन अमिताभ बच्चन सिद्धिविनायक दर्शनाला अंधश्रद्धेचा मुद्दा यात नाही आहे, श्रद्धेचा मुद्दा. साईबाबांच्या चरणी जर आपण गेला की ज्या ठिकाणी मी 6 वर्ष काम केलं, बाबांच्या मूर्तीला मी शनिवारी रात्री जायचो, आंघोळ घालायचो, त्यांच्या पायाला उत्तम प्रकारचे चंदन लावायचं, त्यांच्या अंगाला अत्तर चोळायचं, त्यांना उत्तम पैकी कपडे घालायचे, चादर घालायचे, खाली उतरायचं उलट, बाबांना कधी पाठणे दाखवायचे. काय सांगाय, अशा श्रद्धा आहेत. आणि आता श्रद्धा जर बाळगल्या देतात तर मला वाटतं आपण अश्रद्धा अंधश्रद्धा नका होऊ, पण अश्रद्धा होऊ नका. आपल्या आई वडील असताना जीवन त्यांच्या पायापडून जर बाहेर गेलो आणि काम झालं नाही असं होणार नाही. दुर्दैवानं अजूनही म्हणले ना, ज्यांच्यापासून आपण निर्माण झालो, ज्याने आपला जन्म दिला, आईनं आपल्या तळाचा पाळणा केला आणि डोळ्याचे दिवे केले आणि आपल्याला वाढवलं, ती मातोश्री 2 भावामध्ये सामान्य इकडे सामान्य तिकडे जाते, हे दिवस चुकीचे आहे. 28 ते 30 वर्षापासून दरवर्षी हा उपक्रम सुरू आहे. एकदा उपक्रम सुरू केल्यानंतर नियमितपणे दरवर्षी सुरू ठेवणे हे गरजेचे आहे. आज या उपक्रमास 30 वर्ष पूर्ण होत आहे, हे खरंच वाखाणण्याजोगे असल्याचे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. साधारणपणे 1986 सालापासून हा उपक्रम पुणा मर्चंट चेंबरच्या वतीने दरवर्षी पुणे शहरामध्ये होतो. आणि आता तर या सर्व उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये गेलेली आहे. खऱ्या अर्थाने पुणेकरांची दिवाळी
चांगली साजरी व्हावी, गोरगरीब लोकांना रास्त दरामध्ये स्वस्त दरामध्ये लाडू चिवडा मिळावा यासाठी हा उपक्रम सातत्याने चालू आहे. एखादा उपक्रम चालू करणं आणि त्यात सातत्य राखणं यात खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शहरामध्ये या लाडू चिवडा विक्रीसाठी सातत्याने लोकांची खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी असते. आता वकिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. न्यायालयीन कामकाजाविरुद्ध बंद पुकारला किंवा कोणालाही न्यायालयीन कामकाजापासून वकिलांनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यास अशा वकिलांवर आता कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही मुद्द्यांवर काम बंद आंदोलन करणं वकिलांना महागात पडणार आहे. न्यायालयात वकिलांच्या वर्तनाबाबत असलेल्या बॉम्बे हायकोर्ट ॲपलेट व ओरिजिनल साईट रूल्समध्ये नुकतेच काही बदल करण्यात आला आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या नियम 9A नुसार जर एखाद्या वकिलाने न्यायाधीशांच्या नावाने किंवा न्यायाधीशाद्वारे अनुकूल निकाल मिळण्याच्या बहाण्याने अशिलाकडून पैसे उकळले, न्यायालयीन कागदपत्रे व अभिलेखांमध्ये छेडछाड केली, न्यायालयाचे नियमित कामात अडथळा आणला, न्यायाधीश व न्यायव्यवस्थेबाबत अवमानकारक वर्तन लेखन अथवा भाष्य केले, तसेच न्यायव्यवस्थेवरील नागरिकांच्या मनातील विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही कृत्य केले तर संबंधित वकिलावर कोणत्याही न्यायालयात वकिली करण्यावर बंदी आणण्याची तरतूद ह्या बदललेल्या नियमामध्ये केली आहे. दिवाळीचा सण अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपला असतानाच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. पुण्याची मोठी असलेली बाजारपेठ अर्थात लक्ष्मी रोड, तुळशीबाग, कुंठे रोड हे सध्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी गर्दीने फुलले. सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी सणासाठी प्रत्येक जण नव्या वस्तू, कपडे, सजावट साहित्य खरेदी करत असतात. अशातच खरेदीसाठी पुण्यातील प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे तुळशीबाग आणि लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. सणाची खरेदी हा जीवनशैलीचा दैनंदिन अविभाज्य घटक असला तरी दिवाळीच्या निमित्ताने भरणारी खरेदीची वार्षिक जत्रा ही कायमच असते. दिवाळीच्या निमित्ताने कपड्यांपासून चीजवस्तूपर्यंत ते धान्यापासून मिठापर्यंतच्या खरेदीला एकदम तेजी येते. याशिवाय फटाके, रांगोळी, कंदील, रोषणाईचे दिवे यांना बाजारही भरू लागतो. राहिलंच तर दिवाळी सणाच्या मुहूर्तावर दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, गाड्या यांच्या खरेदीचेही बेत सध्या नागरिकांकडून आखले जात आहेत. याच निमित्ताने बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. संचेती पुलावर मार्गावर असताना PMP च्या बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच. गेल्या 2.5 वर्षात PMP च्या एकूण 17 बसेसला मार्गावर असताना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बसेसला आग लागत असताना PMP प्रशासनाला अद्याप आग लागण्याचं ठोस कारण सापडत नाही. दरम्यान सातत्याने बसेसला आग लागत असल्याने प्रवाशांना मात्र जीव घरूनच प्रवास करावा लागतोय. पुणे महानगर परिवहन महामंडळातील ताफ्यात मालकीच्या 1440 तर ठेकेदारांच्या 653 बसेस आहेत. या जुन्या बसेसची संख्या लक्षणीय आहे. वारंवार बसेसच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याचे आदेश आल्यानंतरही बसेसची देखभाल योग्य रीतीने होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी बसेसला मार्गावर आग लागणे, बसेस बंद पडणे, ब्रेक फेल होणे याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. दरम्यान सध्या ताफ्यात असलेल्या बसेसची अवस्था बिकट असल्याचे चित्र समोर येत आहे. अनेक बसेसच्या काचा फुटल्या आहेत तर काही बसेसची सीट तुटल्या आहेत. बस कुठल्या मार्गावरची आहे हे दर्शवणारे फलकही योग्य ठिकाणी लावले जात नसल्याने प्रवाशांना रात्रीच्या वेळी ओळखण्यास अडचण निर्माण होत आहे. जुन्या बसेसमधून मोठ्या प्रमाणावर धूर फेकला जात असल्याने प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आता बातमी आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाची. राज्य सरकारने अधिकार नसताना सुद्धा केंद्रीय मोटार वाहन कायदा 1988 मधील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठीचे पात्रता निकष शिथिल केले. त्यामुळे शिथिल केलेल्या पात्रतेच्या निकषावर MPSC ने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी परीक्षा घेतली. त्यामुळे गॅरेजमध्ये 1 वर्ष काम करणाऱ्या आणि परवानाधारक मोटार वाहन कायद्यातील निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय. याविरोधात त्यांनी न्यायालयात दाद सुद्धा मागितली. त्यावर न्यायालयाने परीक्षार्थींचा विचार करून मोटार वाहन कायद्यातील निकष आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी द्यावी असं न्यायालयाने आदेशात म्हटले. मात्र अद्यापपर्यंत या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही. MPSC ने निवड प्रक्रियेतील मोटार वाहन कायद्यातील निकष आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी संधी द्यावी असं न्यायालयाच्या आदेशात म्हटलंय. त्यामुळे MPSC ने तातडीने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करावी अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक 2017 परीक्षा झाली होती, त्यासाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि त्याचा निकाल 30 मार्च 2018 निकाल लावण्यात आला होता. परंतु माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की जो निकाल तुम्ही लावलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे. परंतु नियमानुसार त्यांनी असं डायरेक्ट केलेलं आहे की राज्य शासनाला आणि परिवहन विभागाला आणि MPSC ला की ॲज पर दी सेंट्रल मोटर व्हेकल ॲक्टनुसार जे क्वालिफिकेशन असेल त्यानुसारच सहाय्यक मोटार वाहन पदासाठी तुम्ही रिक्रुटमेंट करण्यात यावी. त्या संदर्भामध्ये आम्ही जे पात्र उमेदवार आहोत 9 ऑक्टोंबर 2018 आणि 26 ऑक्टोंबर 2018 या रोजी परिवहन विभाग
म्हणजे परिवहन आयुक्त कार्यालय, परिवहन सचिव कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यामध्ये आम्ही निवेदन देण्यात आलं होतं, तरीही आमच्या गोष्टीची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राचे वैभव आणि ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले गड किल्ले सध्या दुर्लक्षित असल्याने ते मोडकळीस आलेत. अशा या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी काही गडप्रेमींनी एकत्रित येऊन शिवदुर्ग संवर्धन संघटना स्थापन केली आणि या संघटनेद्वारे गड किल्ले संवर्धन करण्यास सुरुवात केली आहे. त्याचं महाराष्ट्रभरातील गड किल्ल्यांचं प्रदर्शन बालगंधर्व येथे भरवण्यात आलंय. महाराष्ट्राचे वैभव असलेले गड किल्ले सध्या दुर्लक्षित झाले असून ते मोडकळीस आले आहेत. त्यातील काही प्रमुख किल्ले यांचे संवर्धन महाराष्ट्र शासनाकडून केले जाते, मात्र इतर किल्ल्यांचे संवर्धन शासनाकडून केले जात नसल्याने ते मोडकळीस आले आहे. अशाच महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या गड किल्ल्यांच्या छायाचित्राचे प्रदर्शन शिवदुर्ग प्रेमींनी बालगंधर्व कलादालनात भरवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण गड किल्ले आणि त्यांची सद्यस्थिती असे या प्रदर्शनात पाहायला मिळते. यामध्ये राजगड, तिकोना, रोहिडा, रायेश्वर, पेडगाव ही किल्ले शिवदुर्ग प्रेमींनी दत्तक घेऊन त्याची डागडुजी आणि स्वच्छता केली असल्याचे शिवदुर्ग संघटनेचे अध्यक्ष यावेळी सांगतात. गडांचे आमच्या जे काय आम्ही चार किल्ले आम्ही सरकारकडनं विनंती पत्र देऊन आम्ही संवर्धनासाठी आम्ही आमच्याकडे घेतले. त्याच्यामध्ये रोहिडाला तिकोना आहे, तुंग आहे, पेडगाव आहे, त्यानं राजगड पण आहे. तर पहिला पाहणी करून ह्या गिड्या किल्ल्याची च्या शिवकाळामध्ये कशी परिस्थिती होती ह्याचा अभ्यास केला. इथं काय काय असेल, ज्याला रस्ते कुठं असतील, तटबंदी कुठं असतील, मंदिर कुठं असतील, इथं किती लोक राहत असतील ह्याचा परिपूर्ण आम्ही अभ्यास करून ना त्यानुसार आपल्या संस्थेची कार्यकारिणी कार्य आम्ही चालू केलं. दिवाळी हा तेजोमय प्रकाशाचा उत्साहाचा सण. अशा या दिवाळी सणात प्रत्येक जण आपल्या घरी तेजोमय दीप लावत असतो. अशाच तेजोमय दिव्यांची निर्मिती तसे दिवाळीचे इतर साहित्य दिव्यांग मुलांनी तयार केलंय. कामी आणि शिक्षण संस्थेतील ही दिव्यांग मुले आपल्या सुरेख हस्तकलेच्या वस्तूंनी सर्वांची दिवाळी तेजोमय करतायत. पुण्यातील कामय आणि शिक्षण संस्थेतील गेली 54 वर्ष मतिमंद आणि गतिमंद मुलांच्या आयुष्याला दिशा देण्याचे कार्य करते. आयुष्यात स्वावलंबी होता यावे यासाठी शिक्षणाबरोबरच येथील विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण दिले जाते. दिवाळी सणानिमित्त लागणारे आकाशकंदील, पंत्या, गृहसजावटीसाठी लागणारे तोरणमाळ, तसेच चटण्या, कापडी पिशव्या असे अनेक साहित्य विद्यार्थी तयार करत असतात. दिवाळीसाठी तयार केलेल्या या साहित्याचे संस्थेकडून दरवर्षी प्रदर्शन भरवून त्याला विक्रीचे माध्यम दिले जाते. या दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या या आकर्षक वस्तू घेण्यास नागरिकही मोठ्या संख्येने गर्दी करतात असे येथील व्यवस्थापक सांगतात. दिवाळीनिमित्त कामय आणि शिक्षण संस्थेतील दिव्यांग मुलांनी आपण जर आता या प्रदर्शनात पाहिलं तर एकाहून एक अशा सुरेख वस्तू बनवलेल्या आहेत हस्तकलेच्या. त्यानंतर दिव्या, पंत्या, आकाशकंदील, टॉवेल्स अशा वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत. आपल्यासोबत कामय आणि उद्योगाचे व्यवस्थापक आपल्यासोबत आहे सुपाते सर. काय सांगाल सर, एकंदरीत या विद्यार्थ्यांना प्रेरणा कशी मिळते आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेता? कामायनी संस्था गेले 55 वर्ष विशेष मुलांकरता काम करत आहे. संस्था ही पश्चिम महाराष्ट्रातील परिसंस्था आहे. मुलांना आपल्या कलागुणांचा जास्तीत जास्त विकास व्हावा, त्यांचं आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक पुनर्वसन व्हावं याकरता संस्था प्रयत्न करत असते. आमच्या वर्कशॉपमध्ये मुलांनी ज्या केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे. यामध्ये हार, तोरण, बेडशीट्स, दिवाळी पंत्या, उटणं, चकली भाजणी, उपवासाची भाजणी अशा अनेक प्रकारच्या वस्तू मुलं बनवलेत. ह्या वस्तू बनवण्याचा मुख्य उद्देश हा की मुलांचं एक इकॉनॉमिकल रिहॅबिलिटेशन व्हावं, आर्थिक पुनर्वसन व्हावं, आम्ही सुद्धा काही ते करू शकतो हे सिद्ध व्हावं. उत्तम प्रकारचे कंदील मुलांनी बनवलेत, आकाशकंदील, तर ते देखील समाजाकडून खरेदी होतात आणि ह्या मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. गेली 30 वर्ष संस्था हे प्रदर्शन भरवत आहे आणि मुलांना समाजाकडून एक उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि विक्री खूप चांगली होते आणि त्यातून मुलांना आणखीन कामाची प्रेरणा मिळते आणि मुलांचं एक विकासाचं काम चांगल्यापैकी होत आहे. विद्यार्थी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घ्या, त्यांनी त्या वस्तू तयार केलेल्या आहेत. काय सांगशील तू, काय तयार केल्या प्रदर्शनामध्ये? पण त्या आकाशकंदी आधी कापडी पिशव्या, टॉवेल, पिलो एवढं बनवलं. एक महिना ते पिशव्या, पिशवी, टॉवेल आणि ते प्रयोग के प्रयोग हे प्रयोग के उखी कराको ते प्रयोग ह्याचे पण प्रयोग आम्ही करा काक हे सगळं आम्ही केलेलं आहे. हँगिंग, उशी बी आम्ही सगळं केलेलं आहोत. आम्ही रांगोळी पॅकिंग, उशी, पाऊच मी सगळं आम्ही केलेलं आहे. चटणी सगळं आम्ही केलेलं आहे. येथे काम करताना खूप आनंद होतो. आकाशकंदील, पंत्या, पिशव्या आम्ही तयार करत असतो असे येथील काही दिव्यांग मुले सांगतात. पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी चिखली येथील पंचशील फिल्टर्स नावाच्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बहुतांश सर्व अग्निशामक केंद्राच्या गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. प्रथमतः चिखली आणि संत तुकाराम नगर पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे उग्र स्वरूप लक्षात घेता प्राधिकरण भोसरी तळवडे आणि अग्निशामक मुख्यालयातून आणखीन आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग आणखी भीषण स्वरूप धारण करीत असल्याने MIDC हिंजवडे आणि चाकण पुणे अग्निशामक दल आणि खासगी कंपन्यांचेही बंब मत्तीला बोलवण्यात आले. आसपासचे 12 पाण्याचे टँकर मत्तीला बोलवण्यात आले होते. पहाटे 4 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता अग्निशामक दलाने व्यक्त केली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. विपकोर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केला जातोय 7वीच्या विद्यार्थ्याचा मानसिक छळ. संभाजी ब्रिगेडने केली चौकशीची मागणी. पुण्यातील शुक्रवार पेठेतील शिंदे आळीमध्ये भर दिवसा युवकावर गोळीबार. मालवाहक कांद्याचा पलटला ट्रक, नागरिकांनी केली कांद्याची मोठ्या प्रमाणात लूट. आणि पिंपरी चिंचवड मधील विना परवाना फटाका मार्टवर पालिकेचा हातोडा. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.